नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा येथील शाळा क्रमांक 56 व 57 चा शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका अपर्णा गवते आणि दीपा गवते यांच्याकडून राजकीय कार्यक्रमांसाठी गैरवापर झाला असल्याची बाब राष्ट्रवादीच्या दिघा तालुका अध्यक्ष गौरी आंग्रे यांनी महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे। तसेच सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन उपस्थितांकडून करण्यात आले असल्याचे पुरावेही गौरी आंग्रे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत। तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी हे गवते यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही सौ आंग्रे यांनी केला आहे। ज्याबाबतची अधिक माहिती किशोर उर्फ अनु आंग्रे यांनी पालिका प्रशासनाशी बोलताना दिली। महानगरपालिकेची जी शाळा आहे, गव्हर्नमेंट शाळा, त्याच्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये या लोकांनी एक मीटिंग घेतली। नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते, राजेश गवते यांनी मीटिंग घेतली। तर लॉकडाऊनचा विषय आहे, लॉकडाऊनमध्ये चारच्या वरती आपण गेलो तर आपल्यावर केस दाखल करतात। मग लॉकडाऊनच्या चारनंतर तर टोटल लॉकडाऊन आहे, फिरू नाही शकत, काय नाही, हे सगळं होतं। तर त्या पिरियडला हे लोकांनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 200-250 लोकांची मीटिंग घेतली। तर ही मीटिंग कशी घेण्यात आली आणि त्यांना तिथल्या प्रिन्सिपलने कसं परमिशन दिलं, तर आम्ही तरी प्रिन्सिपलला आमच्या कार्यकर्ता विचारायला गेले तर त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली नाही। म्हणजे मग हे लोकांनी मग ती शाळा टाळा कसा ओपन केला? म्हणजे ह्यांचे जे कर्मचारी ह्यांच्या थ्रू जे कामाला लागले आहेत काय, हे डायरेक्ट टाळा ओपन करून देतात ह्यांना? म्हणजे गैरवापर करतात ना हे लोक। ह्याच्यावर काय ना काहीतरी ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जो कर्मचारी त्या टायमाला कामाला होता त्याच्यावर, प्रिन्सिपलवर पण कारवाई व्हायला पाहिजे। जेव्हा इथे पाणी भरलेलं डिग्यात, तेव्हा मी महानगरपालिकेच्या एका साहेबाला फोन केलेला का बाबा पाणी भरले तुमची शाळेची चावी द्या, तेव्हा त्या लोकांनी चावी नाही दिली आणि ह्यांना मीटिंग करण्यासाठी चावी दिलं। म्हणजे ह्यांच्या हुकुमशाही चालू आहे। हे गेले 10 वर्ष माजी नगरसेवक होते तर ह्यांचा दबाव चालू आहे, काय लेणं देणं करत असतील पालिकेच्या लोकांशी, म्हणून हे सगळं चाललं आहे। ह्यांना प्रशासन म्हणजे महानगरपालिका पगार देते का? नवीन आपला माजी नगरसेवक लोक पैसा देतो, पगार देतो, हे आम्हाला माहीत नाही। कारण हे काय करतात, हजेरी लावतात आणि त्याच्या ऑफिसवर असतात, हजेरी लावतात, त्याची गाडी चालवतात, हजेरी लावतात, ते धान्य वाटप कुठे करत असतील ते आता त्यांचा ते कामाला आहे वॉर्ड क्रमांक 9 ते धान्य वाटायला जातात 4, 2, 3 ह्यांचा तिथे जाण्याचं हेच नाही आहेत ना। हे जातात कसे आणि ड्रेसवर काम करतात बिंदास त्यांच्याबरोबर, कारण त्यांना भीतीच नाही आहे। कारण त्यांना माहीत आहे आपली माजी नगरसेवक लोक आहेत आणि महानगरपालिका ह्यांच्या बोलण्याप्रमाणे काम करते, म्हणून ते घाबरतच नाही। त्यामुळे ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांवर कारवाई होते त्याच धर्तीवर शिवसेनेच्या दिघ्यातील ह्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। कॅमेरामॅन संदीप सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, दिघा, नवी मुंबई।